नमस्कार मित्रांनो, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, त्याचा बालकांना असणारा धोका व डेल्टा प्लस विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता राज्य शासनाने नव्याने निर्देश जे आहेत तर ते जारी केलेले आहेत. हे जे राज्य शासनाने नव्याने निर्देश जारी केलेले आहेत तर ते येत्या सोमवारपासून म्हणजे येत्या 28 जूनपासून राज्यभरात हे कडक निर्बंध जे आहेत तर ते लागू असतील. तर आज आपण याच कडक निर्बंधासंबंधात सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आज आपण बघणार आहोत की कुठकुठल्या जिल्ह्यांमध्ये कुठकुठल्या प्रकारचे निर्बंध लागू असतील. त्याचबरोबर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा कशा प्रकारचे कडक निर्बंध लागू असतील. तर मित्रांनो, हे जे कडक निर्बंध आहेत तर ते येत्या सोमवारपासून म्हणजे येत्या 28 जूनपासून जे आहेत तर ते लागू असतील. तर हे जे कडक निर्बंध आहेत ते आता आपण सविस्तररित्या बघूया. तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला चॅनलला सबस्क्राईब करून द्या. त्याचबरोबर त्याच्या बाजूला जो बेल आयकॉन आहे तो सुद्धा दाबून द्या. सो दॅट तुम्हाला अशाच प्रकारच्या दररोज नवनवीन अपडेट्स मिळत जातील. चला तर मित्रांनो, आजच्या या नवीन अपडेट संदर्भात सविस्तररित्या जाणून घेऊयात. बघा, शासनाने हा जो नवा आदेश जारी केलेला आहे तर त्या नव्या आदेशानुसार राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 33 जिल्ह्यांमध्ये लेवल 3चे नियम लागू असतील. शासनाने या आधीच पॉझिटिव्हिटी रेटनुसार जे आहेत तर ते राज्यांचं 5 लेवलमध्ये विभाजन केलं होतं. तर आता या 36 जिल्ह्यांपैकी 33 जिल्ह्यांमध्ये लेवल 3चे नियम लागू असतील. तर आज आपण याच लेवल 3च्या नियमांबद्दल सविस्तररित्या जाणून घेऊया. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की या 33 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा जो आहे तर तो लेवल 3मध्ये येतो किंवा नाही येत. त्याचबरोबर म्हणजे या 33 जिल्ह्यांमध्ये जे आहेत तर ते लेवल 3चे नियम लागू असतील आणि फक्त 3 जिल्ह्यांमध्ये जे आहेत तर ते लेवल 4चे नियम लागू असतील. ते 3 जिल्हे म्हणजे रत्नागिरी, कोल्हापूर आणि रायगड. म्हणजे या फक्त या 3 जिल्ह्यांमध्ये लेवल 4चे नियम लागू असतील, बाकी 33 जिल्ह्यांमध्ये लेवल 3चे नियम लागू असतील. तर आज आपण हेच बघणार आहे की या 33 जिल्ह्यांमध्ये जे पुन्हा नव्याने कडक निर्बंध लागू केले जाणार आहे म्हणजे या लेवल 3 संदर्भातच आज आपण सविस्तररित्या बघणार आहोत. चला तर या लेवल 3 संबंधात आता आपण बघून घेऊया. बघा, सर्वात आधी आपण बघणार आहे अत्यावश्यक सेवा व आस्थापनाबद्दल. बघा, सर्व दिवशी अत्यावश्यक सेवा व आस्थापना सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत चालू असतील. आता आपण बघणार आहे बिगर अत्यावश्यक सेवा व आस्थापनाबद्दल. बिगर अत्यावश्यक सेवा व आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत चालू राहतील आणि शनिवार व रविवार हे बिगर अत्यावश्यक सेवा ज्या आहेत तर त्या पूर्णपणे बंद असतील. आता आपण बघणार आहे मॉल्स, थिएटर्स आणि मल्टिप्लेक्सबद्दल. बघा, मॉल्स, थिएटर्स आणि मल्टिप्लेक्स पूर्णपणे बंद असतील. 4th नंबरचा पॉईंट बघणार आहे आपण हॉटेल, रेस्टॉरंटबद्दल. बघा, हॉटेल आणि रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत 50% क्षमतेनं चालू राहतील. शनिवारी व रविवारी हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद असतील, परंतु शनिवारी व रविवारी हॉटेल व रेस्टॉरंटला होम डिलिव्हरी करण्यास परवानगी असेल. त्यानंतर बघा, जिम, सलून आणि स्पा दुकाने. जिम, सलून आणि स्पा दुकाने 50% क्षमतेसह सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत चालू असतील. आता आपण बघणार आहे लोकल ट्रेनबद्दल. सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन पूर्णपणे बंद असणार. फक्त आरोग्य कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल ट्रेनने प्रवास करता येणार. त्यानंतर आता आपण बघणार आहे 7व्या पॉईंटबद्दल. बघा, सार्वजनिक ठिकाणे, खुले मैदानांवर फिरणे व सायकलिंग. बघा, सार्वजनिक ठिकाणे, खुले मैदानांवर फिरणे व सायकलिंगसाठी सकाळी 5 ते सकाळी 9 पर्यंत तुम्ही सार्वजनिक ठिकाणावर फिरू शकता, त्याचबरोबर सायकलिंग करू शकता. बघा, त्यानंतरचा जो मुद्दा आहे तर तो आहे खाजगी व शासकीय कार्यालयाबद्दल. बघा, खाजगी व शासकीय कार्यालय 50% क्षमतेनं चालू राहतील. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे लग्न समारंभ. बघा, लग्न समारंभामध्ये जास्तीत जास्त 50 जणांनाच उपस्थित राहता येईल. म्हणजे लग्नामध्ये जास्तीत जास्त 50 जणांनाच परवानगी देण्यात येईल. बघा, नेक्स्ट पॉईंट जो आहे तर तो आहे अंत्यसंस्काराबद्दल. बघा, अंत्यसंस्कारामध्ये जास्तीत जास्त 20 जणांनाच उपस्थित राहता येईल. 20 पेक्षा एकही जास्त जण अंत्यसंस्कारामध्ये उपस्थित राहू शकत नाही. बघा, त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो आहे वाहतुकीबद्दल. बघा, सार्वजनिक वाहतूक जी आहे तर ते पूर्ण क्षमतेने चालू राहील. म्हणजे बसेस ज्या आहेत तर त्या पूर्ण क्षमतेने चालू राहतील, फक्त उभे राहून प्रवास करण्यास मनाई असेल. त्याचबरोबर खाजगी वाहतूकसुद्धा जी आहे तर ते चालू असेल. मालवाहतुकीसुद्धा परवानगी आहे, परंतु मालवाहतूक करताना जास्तीत जास्त 3 जणांनाच परवानगी देण्यात आलेली आहे. आता आपण बघणार आहे शेवटच्या मुद्द्याबद्दल. तो महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर तो आहे शाळा, खाजगी कोचिंग क्लासेस, त्याचबरोबर महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण संस्थाबद्दल. बघा, शाळा, खाजगी कोचिंग क्लासेस, शैक्षणिक प्रशिक्षण संस्था, महाविद्यालय पूर्णपणे बंद असतील. त्याला कुठल्याही प्रकारची परवानगी नसेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पूर्ण पॉईंट वाईज बघितलं की तुमच्या जिल्ह्यामध्ये काय सुरू आणि काय बंद असेल. परंतु जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल सरकारी क्रीडावर सुद्धा जाऊन तिथंसुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. त्याचबरोबर मी आणखीन काही जर या रिलेटेड माहिती असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल सरकारी क्रीडावर मी पोस्ट करेल. ही माहिती तुम्हाला कशाप्रकारे वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचबरोबर माझा हा जर कंटेंट आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढेच. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.